देशी गोवंश वृद्धीसाठी जसे शेतकरी पुढे येत आहेत तसेच शहरात प्राणीमित्रही पुढे येत आहेत। नवी मुंबईमध्ये खारघरचे शैलेश खोतकर गेल्या 1.5 दशकांपासून प्राणीमित्र म्हणून कमी होत चाललेल्या देशी गोवंशाचं जतन करत आहेत। ते हे कसं करत आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। नवी मुंबई शहरात देशी गोसंगोपन करणाऱ्या काही मोजक्या प्राणीमित्रांमध्ये शैलेश आणि प्रतिभा खोतकर या दाम्पत्याचं नाव घेतलं जातं। पोलिसांनी पकडलेल्या तसंच मोकाट आजारी पडलेल्या देशी गायींना त्यांनी 1.5 दशकापासून आधार दिला आहे। नवी मुंबईचे पोलीस सिडको यांनी त्यांना खारघरजवळ गोशाळेसाठी तात्पुरती जागा दिली आहे। इथेच त्यांनी हे गायींचं निवारा केंद्र उभारलंय। जंगलात जसं वाघाचं महत्व आहे तसंच वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि नागरिकीकरणाच्या काळात देशी गोवंशाचं महत्व असल्याचं ते सांगतात। यासाठी बँकेतली नोकरी सोडून त्यांनी हे कार्य हाती घेतलंय। चांगल्या प्रकारे याचं संवर्धन संगोपन करू शकतो आणि यातूनच रोजगाराच्या संधी आहेत। जसं स्मशानभूमीला जे गोकास्ट लागतं, आम्ही दिवे बनवतो, धूपबत्ती बनवतो, विविध शेणापासून मूर्त्या बनवतो, आता विविध गोमूत्र अर्कही देशी गायींच्या गोमूत्रापासून बनत आहे। असे बरेचसे आम्ही उपक्रम जर आम्हाला एखादा भूखंड मिळाला तर आम्ही करू शकतो। सध्या खोतकरांकडील निवारा केंद्रात 90 पेक्षा जास्त गायी, 10 ते 12 वासर आणि बैल अशी संख्या आहे। आजारी गायींना आयुर्वेदिक होमिओपॅथीच्या मदतीने उपचार करत ते तंदुरुस्त करतात आणि त्यांना दूध देण्यालायक बनवतात। त्याचबरोबर त्यांनी काही गीर थारापकार या जातीच्या गायी आणून दूध उत्पादन सुरू केलंय, त्यामुळे त्यांचं आर्थिक गणित बसायला मदत झाली आहे। नवी मुंबई शहरमध्ये एवढे मोठे देशी गाय पाळणं सांभाळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे। आमच्या फॅमिलीला सगळे आवड आहे गायची, सगळे पक्षी जनावरांची 100 पेक्षा वरती आमच्याकडे गोमाता आहे। खोतकर यांच्याकडे सध्या 3 कामगार गायींचं पालन पोषण करण्यासाठी मदत करतायत। आज ते शहरातल्या 40 ते 50 ग्राहकांना दररोज शुद्ध दुधाचा पुरवठा करतात। बघितले कुठे मला प्युअर दूध भेटेल, मग मी इकडे नंदी गौशालामध्ये आलो। आता मला 5 वर्ष झाले दूध घेऊन आणि रोज रात्री माझे जेवण दूध आणि रोटीच असतात। खोतकर दाम्पत्य नवी मुंबई टेरेस गार्डनिंग करणाऱ्यांना शेणखत, गांडूळ खत आणि गोमूत्र पुरवतात। शहरातल्या नव्या पिढीला देशी गोवंशाची माहिती देण्याचं काम ते करतात। दिवाळीमध्ये शेणाचे दिवे, मूर्ती आणि अनेक पर्यावरणपूरक वस्तू बनवण्यावर त्यांचा भर असतो। अशा प्रकारे फक्त प्राणीमित्र म्हणून स्वतःला मर्यादित न ठेवता पर्यावरणाचं काम करण्याचं आदर्श काम शैलेश आणि प्रतिभा खोतकर करतायत। त्यांच्या अनोख्या गोधन जपण्याच्या कार्याला साम टीव्हीच्या शुभेच्छा। विकास विरगणेसह संदीप भुजबळ, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई।